घनश्या माझा बालपणीचा मैत्र, स्वभावानं विनोदी, त्यामुळे चटकन त्याच्या भोवती पोरं गोळाच व्हायची. शाळेत असा तसाच कायम मास्तर त्याला धोपटायचा, पण आई बापाचा लाडका. मास्तर मारतोय म्हटल्यावर त्यांनी पोराला गावातल्या शाळेतनं काढला आणि लांब तिकडं पावण्याच्या गावात वेणूरला ठेवला. मी आपला जेवण करून अंगणात गोट्या खेळत बसलो होतो, तेवढ्यात श्यामराव दादाचा बाळू आणि आप्पा आलाच. मी बी सापानं वारूळ सोडावं तसा डाव सोडून दिला, गोट्या खिशात घातल्या आणि म्हटलो, काय रे बाळबा, लेखा आमचा धनशा आताच आलाय बेनुरासन. वा वा वा, म्हणजे मस्तडच काम झालं की धनशा असल्याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्याच नाही बोल. धनशा आमच्या सगळ्यांचा मैत्र, अहो आमचा मोरक्याच म्हणा हवं तर. आमच्या परीस एखाद्या वर्षानं मोठा, उंची 3 फूट, नाक शेंदाडलेल्या वाघ हट्यागत, डोळं लय मोठ नंदीबाईलाच्या गाळ्यातल्या मण्यासारखं, तोंडाव जून जबराटपणा उतू चाललेला, बाता सांगण्यात मात्र पहिला नंबर. आम्ही सगळेजण धनशाच्या घरी गेलो, गडी आलाच की पळत कलिंगड घेऊन. कलिंगड खुरप्यानं कापत म्हणाला, खाऊन बघा बर्फी आहे बर्फी. हा लेखा आमच्या मामानं 2 बैलगाड्या कलिंगड काढली, 1 बैलगाडी शाळेतल्या पोरसनी वाटली, मास्तर मंडळी सुद्धा त्या दिवशी जेवली नाहीत माहिती का. शाबास शाबास, म्हणजे तुझा वट असणार शाळेत, मास्तरला भेटत मला. हा मी शाळा बंद म्हणलं का, शाळा बंद. मामा सरपंच आहे माझा बेनूरचा, लेखा मी कुस्ती बी खेळायला शिकलो बरं का तिकडं. म्हणजे धनशा बेनूरला जाऊन तू लय हुशार झाला म्हणा की. मग अरे म्या दिसा डोंगरावर लिकरवंद खाऊन बघ तू, हा मग कळल तुला बेनूर काय चीज आहे ते. आमचा मामा या आपल्या गावातल्या एका सुदेक मास्तरला रानात पाणी पाजायला बी ठेवणार नाही, लय पावर बस गडी. आणि हिकडच्या सारखा तिकडं स्वापा अभ्यास नाही बरं का. हा आम्हाला 6वीतसुद्धा मॅट्रिकच्या कविता शिकवते बाबू. मग अवघड आहे की र धनशा सगळं, मग काय सोपं आहे वय. आता आमच्या मास्तरनं 2 लग्न केली, मास्तर चिपाडागत बायको कांडख्यागत, स्वतःच विनोद करायचा आणि खळखळून हसायचा. आता कुणाकुणाच्या आंब्याला लागलाय पाड असं मध्येच विचारायचा. धनशा सोबत असल्यानंतर आमचा दिवस कवा मावळायचा, आम्हाला बी काढायचा नाही. 4 दिवसात साऱ्या शिवाराची माहिती काढायचा, कुठं काकडे आहेत, कुठं शेंदडं आहेत, कुठं वाटाण्याच्या चवळीच्या शेंगा खायला आले आहेत, सगळं धनशाला तोंड पाठ. वरवर धनशा व नड्यागत दिसायचा, लय भेंडलगडी गोड बॉलून कुणाची बी पॉट शिरणार. शेकूबुवाची पेरूची बाग होती, बुवा कुणाला आज शिरू देणार नाही, पण धनशा धनशा डायरेक्ट बागेतच घुसणार. काय मामा, हा अशी राखण केली हो, बाग राहील का तुमच्या जाग्याव. हा काल निगडीची 7 पोर शिरली होती तुमच्या बागत, म्या दगड हाणला आणि पेटाळली समधी, त्या उगवत बघा अंगाची तार निघाली उगवतीच्या बाजूला, मेडकं पडले और नेट आटानं त्याला आबा बागाला. शेकूबुवा मेडकं सरळ करस्तवर धनशा 2 बचकं एवढं पेरूत वाढायचा, हातातल्या टावेला दाडवायचा. जाता जाता बुवा समक्ष पिकलेल्या पेरू तोडायचा आणि म्हणायचा, पोपटानं डाचलंय म्हणून तोडतोय बरं का मामा. आणि मामा तुम्ही जरा ध्यानट्यावर बाबा घेऊ. हसला आमचा धनशा. आम्ही शाळेत निघालो की हा म्हणणार, कशाला जाताय शाळेत, हा शिकून कोणाचं कल्याण झालं वे. हा लेखा मी महिना महिना नाही जात शाळेत, तरी पहिला नंबर हाणतोय मी. कसो काय भाऊ, आणि मग आपली सगळी पुस्तकं तोंडपाठी एकदम. आम्ही कशाला त्याच्यावर विश्वास ठेवतोय हो, त्यो कवा तरी 4 वर्षात नाही एकदा पास व्हायचा, बाप मारल म्हणून गंजीत लपून बसायचा, शेंगा पळवून दुकानात ऐकायचा, टोपी भरून बटर आणायचा, कुणी आईबाईनं शिवी दिली की तिच्या दारात जायचा आणि टेर घालायचा, ती बी अंधारात. बाई लागली बॉम्बलेला म्हणले हो मारत्या कोळ्याला सांगणार, जा त्या बाईला जरा चुना नेऊन दे. मारुती चुना घेऊन त्या बाईकडं गेला की बाया कोळ्याच्या 10 पिढ्याचा उद्धार करायची, धनशा मग खळखळून हसत बसायचा. कारभाराच्या पत्र्यावर चढून पोपटाची पिलं धरणार, हरणी पवारणीच्या पत्र्यावर चढून उकडलेल्या शेंगा खाणार, गुढीपाडव्याला देवळातल्या गुढीची घाटीच पळवणार, नामदेव काकाच्या सोंगी भजनात जाणार, आज्याचा जुना कोट घालून बारूड म्हणत नाचणार, कवा गारुडी होणार कवा गणपती होणार. महाद्या गुरव आणि साहेब्या मोरे हे त्याचे दोस्त, त्यांच्या नादानं चाप येणार, बटर खाणार, कवा तरी चिलिंबी फुकणार.
आमच्या गोट्याचं नाव रंगात आले हो दानशा शेंगा खात या नारान म्हणणार बंद करा गोट्या लेका माते डोपरण्यास हर हर कावळे खेळू आपण चला आपण बाळू ये दानशाची चुलत भाऊ आता ही पोर स्वभावानं सरळ सज्जन अभ्यासू पण दानशा दानशा सगळ्यांना खेळवायचा मोठ्यानं वरडायचा चाकळी करा वाशे तू शेवटच्या कोपऱ्याला उभा राहा आणि मग प्रश्नोत्तर सुरू व्हायची दानशा विचारायचा प्रश्न म्या द्यायचो उत्तर हर हर कावळे कर कावळे तुझी मस काय खाती रताळ्याचं याल खाती दूध किती देती पायली कमी चिपट भोरी म्हस्कांची भोरी म्हस्कांची हा प्रश्न दानशानं विचारला काही एखाद्या पोराचं नाव घ्यायचो म्या राज मग त्या पोराव घ्यायचं साखळी तोडून सगळे निपाळायचं अ हा खेळ इतका रांगायचा का आम्ही आमचं गाव सोडून दुसरं गाव बी गाठायचो दानशाला भूक लागली की पाहुणं रावळ्याची गरज ओंढाळायची आहे तो कुणाचं लगीन असलं तर आम्हाला नेऊन बसवायचा पंक्तीत आणि वर म्हणायचं काय कळतंय कोणाला हादडा शिरा भात अहो खेळतो ना एखादा भिडू चिडला डाव सोडून निघाला का दानशा आडवा जाणार उजव्या हाताचा कोपर डाव्या हाताच्या पंजाव नाचवत म्हणणार डाव डाव कुणाचा कुंचक्या कुणाचा आमचा डाव्या दिना ती पळीभर रागात पिना ती दानशानं असा डावा घातला का पोरं लय घाबरायची मरायची अभियान डावात येऊन सामील व्हायची परत पुण्यांदा डाव सुरू व्हायचा स्वतः मात्र कधी बी डाव सोडून पासार व्हायचा दानशा आप्पा बाळू यांच्या पारड्यात रात्री मी अभ्यासाला जायचो आमच्या घरी राखेलची नेहमी बोंब बाळूकडं कंदिला असायचा चिचेच्या प्रचंड झाडाखाली 15-20 हजार कडब्याची गंज लावलेली तिथंच लेपाटी अंथरून आम्ही झोपायचो चिचेच्या बुडख्यात व्याताळवा चुन्यानं फासलेला आणि शेंद्रानं माखलेला व्याताळवा आमच्या उंची एवढ्या दगडाच्या रोपानं उभा होता ओळीनं 4-8 दगड रावलेले काही जमिनी लगट ठेवलेले त्या भेसूर देवाची मला लय भीती वाटायची अपरात्री चिंच सळसळायची चुकार सापटोळी गंजी दडपडत वाटात गोळाच ओटायचा त्यात दानशा म्हणायचा वाशा आली का तू आमुष्याला ये इथं पारड्यात मुक्कामाला मग धावतो तुला म्या गंमत कसली गंमत रे लेका हमुशाला भूताची पालखी येते इथं व्याताळ बाबाच्या दर्शनाला बाबो आता बायका घाबरतोय कशाला लेका त्यासनी जेवाय वाढायला मीच असतो भाकरी बांधून आणतात का भूत तुझ्या बापानं भाकरी आणलं होतं का त्या टायमाला हा भूत आपल्यावानी फसाडाय ती वय लेका बकऱ्याचा हंडा शिजतो इथं चपात्यातनं त्याल गळतं इथं खवीस मटण शिजवतो हडळी चपात्या लाटत्यात तुला कसं माहिती दानशा अरे पाणी वाढायला मीच असतो ना त्यांना मी घाबरायचो पांघरुणात शिरायचो आप्पा हळूच कानात सांगायचा दानशा थापा हाणतोय तू नग घाबरू भूत गावात नाहीत तिकडं आमच्या विहिरीवर असतात भूत दानशा लय लहरी पण त्याला मी कधी पुस्तक वाचताना बघितलंच नाही दुसऱ्याच्या उचपा त्या टाळक्यात असायच्या मात्र त्याच्या कधी आमच्या घरी यायचा आमच्या म्हाताऱ्या आईला म्हणायचा ए म्हाताऱ्या चा कर गडी चहा प्यायल्याशिवाय कधी ओटला नाही जत्रा 8 दिवस हे असं म्हणल्यावर गडी नवी कापडं शिवणार नवीन बूट घेणार आईकडनं 4-2 रुपये काढणार गारीगारची कांडे खात जत्रा फिरणार फडात कुस्ती करून सगळ्यांना हसिवणार नाटक असल्यावर आत रंगलेल्या पात्राजवळ जाणार आणि त्याला विचारणार कुणाला बूट पाहिजे का बूट हा नवा कोरा बूट आहे दानशाचा बूट घातला का त्याचा पाय सुजलाच कारण तो डाव्या पायातला बूट उजव्या पायात घालून द्यायचा उजव्या पायातला बूट डाव्या पायात घालून द्यायचा त्याच्याशिवाय जोडा वटणीव येत नाही असं म्हणायचा नाटकात दानशाला शिपायाचं काम दिलं का गपचीप राजाचा पोशाक घालून बसायचा चांगली तलवार आपण घ्यायचा मोडकी राजाला द्यायचा भूमिका मात्र वाटात करायचा पिंगळ्या जोशागत कोड घालून कंदीला नाचवत अंधारात फिरायला दानशाला लय आवडायचं रात्रीची रानातली वस्ती दानशाला लय आवडायची दिवसा काम करण्यापेक्षा रात्री औंधी गिडगापी उपटायला कापून काढायला त्याला लय आवडायचं रात्री भाकरी बांधून आम्ही रानात निघालो का दानशा म्हणायचा 11 थांबा आलोच 5 मिनिटं दानशा नारायण बापूच्या दुकानात जायचा टोपी भरून बटरं आणायचा गोळ्यात चगळत यायचा एकेकाला एक गोळी आणि 2-2 बटरं द्यायचा रानात काम करायला लागला का बसाड्या आवाजात सावता माळ्याचा अभंग बी म्हणायचा मला वाटतं बहुतेक ती एवढाच अभंग म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी वेठाबाई माझी योच अभंग त्याला पाठ असावा सूर पारंब्या खेळण्यात पहिला नंबर
बुटका असल्यानं तुरु तुरु पाळायचा, गोट्या खेळायला लागला का डोपरत बसायचा, दोंडी दोंडी पाऊस दे हे गाणं म्हणत गोरख्यासोबत भाकरी गोळा करायचा, अधूनमधून दोंडी बी व्हायचा, बगडा काकूच्यातली गाजरं चोरून आणायचं आम्हाला द्यायचा खायला, गुरव कितनं बोकरा आणायचा, पोरांच्या सदऱ्याला बिया चिकटवायच्या, अहो कधी काय करल त्यांच्या काय सांगता यायचं नाही बघा. मी एकदा असं दांडू तासत बसलो होतो, कुऱ्हाडीला खिंडी पाडल्यानं वाईटगलो होतो, आलाच दांच्या गामा गोम झाल्याला, पैरणीच्या पुढच्या पांख्यानं गाम पुसत मला म्हणला, कसल्या लाकडाचा दांडू करतो तू, बाबळीचे लेका एका टोमक्यात फाकळी धरल त्याची, शाना ये जा आपल्या रस्त्यानं, वाशा तू माझा ऐकतो का जरा, नाही तू वाशा माझा ऐकत जरा काय आता. त्यानं आपलं तोंड माझ्या कानाजवळ आणलं आणि म्हणला, अरे आमच्या घवळीतनं मी हेवराचं लाकूड आणले, चल धावतो तुला, दीड हात आहे जकास दांडू होतोय बघ, लेका हेवराच्या लाकडात खेळासू देख लवकर घुसत नाही, एवढं रागाट असते त्या लाकड, चल आमच्या पारड्यात ठेवले मी, मला गोड बोलवून त्यानं पारड्यात आणलं, आज जाऊन बघतो इथं काय, हेवराचं आकबन चार फुटी जाड दांच्यानं तोडून आणलं होतं, दांच्या लेका एवढ्या मोठ्या लाकडाचं करायचं काय, काय करायचं म्हणजे काय, हा लेका दोघांना दोन दांडू कर, दोन इट्या कर आणि उरलेल्या लाकडाचं बहुरं करून टाकू, आपण लय मोरलं गणित लावतो वाशे, हा तू दोन दांडूचं लाकूड कापून काढ तवर मी जरा जेवतो, गे कुराड गे ही. मला पण त्याचं बोलणं पटलं, दांश्या गेल्यावर मी सगळं ढलप छालून टाकलं, तुंब्याकडनं कुरडा हाणून सालवी काढून टाकली, लाकूड लयच मोठं दिसायला लागलं, याचं दांडू परास मुसळ होईल असा मी विचार करायला लागलो, तेवढ्यात आला शंकर पाटील, हातात दुमता कासरा, त्यानं बाहेरनंच आवाज काढला, कडाडलाच म्हणाना, कोण आहे रे परड्यात, मी हावस काकीचं वसन, लय मात चाढला काय तुला, असं म्हणत शंकर पाटील आत आला, काडकन माझ्या मुसकाटातच लावली, पायातलं पायथन काढत मला म्हणला, खेटर बघितलं का तू, ये हा खेटर तुटस्तवर हानील तुला, अक्कल हे काय, हा का अक्कल पुलावरनं ढकलून दिली तुझी, लेका पिंडरीगत हेवराचं झाड तोडून घेऊन आलाय वय तू, हा काय लाज आपरू गांटावली काय, काय बघतो मुंग सगळ, हात खोळपा करून ठवल सोडणार नाही तुला, मी गोंधळूनच गेलो की, रडत रडत मी त्याला म्हणलं, काका अहो काका मी नाही झाड तोडलं, खरं ते सांगतो म्या नाही झाड तोडलं, मग कोणी माझ्या बापानं तोडलं का झाड वय, हा पण म्या नाही तोडलं काका, यो तुमचा कासरा बघितला का, पाया वाढला ना नागागत वळ येतोय बघ तुझ्या, का नेऊ तुला चावडीव, पाठलानं माझ्या हाताला धरून हेनकळलं, लाकूड उचलत तो म्हणाला, चोरागत पळत आला इथं आणि वर नाही म्हणतोय रे तू फडवे, हा दुसऱ्याच्या पारड्यात लाकूड टाकलं म्हणून स्वतःची चोरी लपती वय, हा लेका मी बी पाटील येते ना ठेव, नुसत्या फरगट्यावर चोरीचा माग काढतोय मी, तेवढ्यात आली दांशेची आई ललिता पावरगत दिसायची, ती मांजरागत आवाज काढत म्हणली, काय काय झालं काय रावसाहेब, यो यो जागीरदाराचा बेटा आमच्या पांदीतनं हिवर तोडून घेऊन आलाय, मी हाका मारतोय तर पळायला लागला, याच्या बापानं हिवराचा दांडू केलता का, हा माग माग पळत आलोय म्हणून घावलं तरी हो, आणि इकडं कुराड, पाटलानं कुराड हिसकावून घेतली, तशी दनसिंगची आई म्हणली, अहो आमची कुराड कुठं नेताय तुम्ही, हा पोर आहे झाली असल चूक काय रवाशा, कशाला गेलता लाकूड चोरायला, काको म्या नाही चोरलं दांशानं तोडून आणलं हे, दांशेची आई माझ्या अंगावरच आली की चालून डोळं वटारत मला म्हणली, आराम मोड दे माझ्या पोराचं नाव घेतोय तू, हा खोटं बॉल आहे तुला लाज नाही वाटत, थांब काकीलाच जाऊन सांगते तुझं नाव, दोघं आळीपाळीनं बोलत होती, मी आपल्या हिवऱ्याच्या फांदुऱ्याकडं बघत विचार करत होतो, दांशेच्या डोक्यात धोंडा घालावा का पाठीत दांडू मोडावा त्याच्या, घडलेल्या घटनेला आता 45 वर्ष होऊन गेली, पण धनशा आहे तसाच आहे, गावात त्याचं घर आहे पण गावाबाहेर त्यानं जनावरांसाठी रस्त्याच्या कडेला रानात खोपटं बांधलंय, शेती चांगली करतो, दावणीला दुपटी जनावर आहेत पण अक्काबाईनं घेरल्यामुळं त्याचा तळीराम झालाय असं लोक सांगतात, मी त्याला पिलेल्या अवस्थेत कधी बघितलेलं नाही कारण गावाकडे माझं जाणं सुद्धा हल्ली कमी झालंय, मध्यंतरी मला भेटला होता, धोत्राचा सोगा हातात धरून शेताकडे चालला होता, क्रिकेट खेळणाऱ्या पोरांकडे बघून त्या पोरांना तो म्हणत होता,
लेखानो 70 वर्षाचा झालोय मी तरी शेतात काम करतोय आणि तुम्ही खेळा क्रिकेट हा ओ लेखक सांगा की हसनी मी हाय का नाही 70 वर्षाचा धनसिंगा आता उतरवाय तरी खरं बोलायला शिक्की हा अरे तू माझ्यापेक्षा 1 किंवा 2 वर्षांनी मोठा माझं वय आता 58 म्हणजे तू 60 मध्ये शिरला आताशी आता एवढा बारकावा बाकी ठेव हे लेखक हा तुम्हाला मी ज्येष्ठ नागरिकाचं माझं सर्टिफिकेट आणून दाखवू का काय कळतं ह्या पोरांना या देशात कोणालाच काय भी कळत नाही हा आणि मला सांगा खरं बोलून कोणाचं कल्याण झालंय वे माणसं काय गांधी बाबा घेत आपला पुतळा उभा करणार का काय मिळतंय नोकरीत तुमच्या वसंतराव अहो आमच्या शेतीचं उत्पन्न ऐकाल ना तर डोळे पांढरे होतील तुमचे हा आता आम्ही पेतो नाही आमचं म्हणणं नाही तसं म्हणजे पितोच आम्ही 10-15 टन ऊस कमी भरला असं समजायचं मला सांगा लेखक बँकेत नोटा ठेवून कोण मोठं झाले वे हा जाऊ दे चला येता का जेवायला सापराव मी धनशाकडे बघून फक्त हसलो आणि तडा तडा माझ्या वाटेला लागलो